नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मी अजित पवारांसोबत नाही, मी राष्ट्रवादी पक्षात आहे. छगन भुजबळ यांचा मोठा गुप्पेस्फोट, राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. दरम्यान, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ नाशिकमधून रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र नंतर या ठिकाणाहून शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात आलं. त्यानंतर छगन भुजबळ यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असं बोललं जात होतं. मात्र अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती पाठवलं, त्यामुळे छगन भुजबळ यांचा या ठिकाणाहून देखील पत्ता कट झाला. परिणामी छगन भुजबळ नाराज झाले असून ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या बावड्या उठवल्या जात आहे. मात्र आता यासंदर्भात बोलत असताना स्वतः छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं असून, प्रसारमाध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले, नाराजीच्या चर्चा सर्व अफवा असून मी अजित पवारांसोबत नाही तर मी राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. माझे विचार, माझी निष्ठा ही पक्षासोबत आहे, अजित पवारांसोबत नाही, असं गोलमटोल उत्तर छगन भुजबळ यांनी दिल्यानं सर्वांच्याच भोया उंचावल्या आहेत. त्यामुळे एवढंच नाही तर विधानसभेआधी किंवा त्यानंतरही मी कुठेही जाणार नसून राष्ट्रवादीसोबत कायम राहणार. एवढंच नाही तर मी नाराज आहे, दुसऱ्या नेत्यांची भेट घेतली, या बातमीत कोणतंही तथ्य नाही. मला जर कोणाला भेटायचं असलं तर मी उघडपणे भेटेल, गुप्त बैठका भेटी मी घेत नसतो, असं म्हणत भुजबळांनी संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीचं वृत्त फेटाळून लावलं आहे. दरम्यान, नाराजीच्या चर्चा साफ खोट्या असून राजकारणात नाराज होऊन चालत नाही. राजकारणात प्रत्येक जण नाराज होत असतो, परंतु लागलीच दुसऱ्या दिवशी कामाला लागतो, असं देखील भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कमी जागा मिळाल्यानं राहुल गांधी नाराज असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नाराज असतील, खरं तर शरद पवार हे देखील नाराज असतील, देवेंद्र फडणवीस हे देखील नाराज असतील, त्यामुळे ते काय दुसऱ्या पक्षात जाणार का, असा उलटा प्रश्न विचारत छगन भुजबळांनी आपल्या नाराजीच्या चर्चेवरती मिश्किलपणे टिप्पणी केली आहे. मात्र छगन भुजबळ यांच्या या गोलमटोल उत्तरामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वांच्याच भोया उंचवल्या असून छगन भुजबळ खरंच वेगळा निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.